नमस्कार, मी प्रतिनिधी सुचिता तुरुकमारे, बहुजन हिताय लाईफमध्ये आपलं स्वागत. पिंपरी चिंचवड महानगरपालिका समोर बहुजन प्रेरणा बुद्ध सामाजिक ट्रस्ट यांच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन मेन गेट समोर माननीय जाफेर कुरेशी अध्यक्ष व कादिर नजीर कुरेशी, उपाध्यक्ष रामभाऊ कांबळे, ॲडव्होकेट बी के कांबळे साहेब, सचिव यांच्या उपस्थितीत बळीराम काकडे, जोफर मुल्ला, फिरोज कुरेशी, फारूक कुरेशी यांच्या उपस्थितीत सर्वे नंबर 209 15/19/2016 ही जागा विक्री क्षेत्र म्हणून मान्यता देणे, 209 व 210 जागेवरील बहुजन प्रेरणा बुद्ध सामाजिक ट्रस्ट अख्यतारित असलेले बुद्धविहार संबंधित दुखवणारे वारंवार अतिक्रमण कार्यवाही करण्याची धमकी देणारे अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कार्यवाही होण्याबाबत फेरीवाल्यांच्या धोरणाबाबत शासनाने त्वरित अंमलबजावणी न करता अतिक्रमण अंतर्गत कार्यवाही करून नुकसान करण्यावर व सक्त कारवाई करावी. शहर अभियंता राजन पाटील व उप अभियंता प्रकाश साळवी व महिला अधिकारी प्रियंका शिंदे यांच्यावर शिस्तभंगाची मानहानी अंतर्गत कार्यवाही करून जातीवाचक शिवीगाळ केली असता त्याच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा या प्रमुख मागणीसह अशा 18 मागण्याकरिता बेमुदत धरणे आंदोलन करिता आजचा 5वा दिवस असून अजून प्रशासनाने कोणते उत्तर दिलेले नाही तर याला जबाबदार संपूर्ण महानगरपालिका राहील असे वाहतूक आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांनी आंदोलकांना पाठिंबा देऊन विचार मांडले. त्यावेळी वाहतूक आघाडीचे पुणे जिल्हा अध्यक्ष रोहित सोनवणे उपस्थित होते असे पुणे जिल्हा प्रतिनिधी भीमराव तुरुकमारे यांच्याकडून समजले. पाहूया एक रिपोर्ट. बहुजन प्रेरणा बुद्ध सामाजिक ट्रस्टच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभाग, नगररचना विकास विभाग, भूमी आणि जिंदगी विभाग यांच्या ढिसाळ कारभाराच्या विरोधामध्ये खालील मागण्या आहेत. त्यांना होईपर्यंत, जोपर्यंत मान्य मागणी होत नाही, जोपर्यंत लिखित आश्वासन देत नाहीत, तोपर्यंत बहुजन प्रेरणा बुद्ध सामाजिक ट्रस्ट यांच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन या ठिकाणी 4वा दिवस आजचा आहे. 4थ्या दिवसाचं आज पाहत असताना आत्तापर्यंत त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य झालेल्या नाहीत. आपण त्यांच्याकडून, त्यांच्या कार्यकर्त्यांकडून जाणून घेणार आहोत. तर या ठिकाणी जाणून घेत असताना, तर आज आमचा 4वा दिवस आहे बहुजन प्रेरणा सामाजिक ट्रस्टच्या वतीनं की सेक्टर 209 आणि 210 की नेपाळी मार्केटच्या बाजूला आम्ही जे काही महाराष्ट्र शासनाच्या वतीनं जो काही जिहार आहे मतविक्रेच्या विक्रेत्याच्या जो मार्फत आणि त्या जिहारप्रमाणे आम्ही तिथं एक ट्रस्ट नेमून तिथं आम्ही त्या ट्रस्टचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे. आमच्या ट्रस्टचं सामाजिक याचं 1483 हा आमचा नंबर आहे आणि ते सगळ्या गोष्टीचा आम्ही पाठपुरावा केला असताना नगरपालिकेने तिथं त्यांची कसली हरकत नाही असं आम्हाला लिखित स्वरूपामध्ये दिलं आणि त्यानंतर त्यांनी असं सांगितलं गेलं की आम्ही ती जागा मेट्रोच्या ताब्यात दिलेली आहे. मग तुम्ही जर तुम्हाला तिथं जर चौकशी करायची असेल तर तुम्ही मेट्रोमध्ये चौकशी करू शकता किंवा त्वरित त्यांना संपर्क करू शकता. मग आम्ही त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही पुण्यातील मेट्रो ऑफिसला जाऊन 2-4 वेळा जाऊन आम्ही त्यांचाही पाठपुरावा केला. पण तिथंही त्यांनी आम्हाला अशा पद्धतीने सांगितलं की आमचा तिथं काही संबंध येत नाही. मग हे सगळं या लोकांचं आणि त्यांच्या नगरपालिका आणि मेट्रोच्या या दोन्ही उत्तरामुळं आम्ही जरा थोडं भयभीत झालो आणि मग आम्ही 7 वाऱ्याकडे उतरलो. तर 7 वाऱ्यावरती त्या जाग्यावरती रघुजी कॅम्प अशा संदर्भाची तिथं त्या 7 वाऱ्यावरची नोंद आहे. तिथं कोण कुठल्याही नगरपालिकेचं किंवा मेट्रोचं तिथं आरक्षण नाही किंवा कुठलंही काही तिथं नसल्यामुळं मग आम्ही तिथं आज गेल्या वर्षभरामध्ये आज या ठिकाणी आमचे म्हातारीवाले, टपरीवाले, गोरगरीब जनता
त्यांच्यावर या पालिकाने शासनाने कारवाई करायचं जे ठरवलेलं आहे. एकातर्फे आमचे मोदी साहेब बोलतात सबका साथ सबका विकास, अमीरों का साथ और गरीबों का विकास करने का क्या ह्यांना नेमकं करायचं काय. या पिंपरी चिंचवड शहरामध्ये मनमानी कारभार होत असेल तर माननीय आमचे नेते रामदासजी आठवले साहेबांच्या आदेशानुसार त्या ठिकाणी असणारे दुकानं 70 ते 80 दुकाने आणि ते आतापासून नाही, पालिका आमची नेहमी झोपीत असते, पण त्यांचं झोप उडवण्यासाठी काकडे साहेब पथारी संघटनेचे अध्यक्ष प्रल्हाद भाऊ आमचे पथारी संघटनेचे आदिपूर पालिकाचे सदस्य आमचे मुल्ला भाई असत, फारुख भाई कुरेशी असत, परवीन कांबळे असतील, इतर सगळे सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी 3 दिवसापासून 4 दिवस होत आले. त्यांचं दुर्लक्ष व्हायला लागलं. एकतर्फे बोलतात ही जागा मेट्रोची जागा असल्यामुळं मेट्रोवाल्यांना जाऊन चौकशी करा, तिथं चौकशी केल्यानंतर ते बोलतात आमची जागा नाही, या पालिकेचा काही संबंध नसताना तिथं फक्त मनमानी कारभार चालू आहे, हे मनमानी कारभार अजिबात चालून देणार नाही. त्या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांची मूर्ती आहे अनेक वर्षापासून, आणि भगवान गौतम बुद्धांची मूर्ती म्हणजे शांतता संदेश देणार त्या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांची मूर्ती असल्यामुळं तिथले लोक जे आहे ते विचार सगळ्यांना सगळ्या समाजाला घेऊन ती मार्केट तयार झालेली आहे. त्या मार्केटवर डोळा या पालिकाने ठेवून आहे आणि इथले राजकीय गुंड असन या जागेवर गोरगरिबावर अत्याचार करण्यासाठी त्यांनी हे समजून घ्यावं. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया माननीय रामदासजी आठवले साहेबांचा इशारा आहे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया त्यांच्या पार्टीची कंपनीमध्ये त्यांच्या दुकानाला हात मी लागलं आणि रामदासजी आठवले साहेबांच्या आदेशानुसार त्यांना आम्ही झटका दिल्याशिवाय राहणार नाही म्हणून प्रल्हाद कांबळे साहेब या ठिकाणी आपले विचार मांडत आहेत. आजचा भोजन प्रेरणा तडच्या वतीने उपोषणाचा आजचा 4th दिवस असताना त्या महानगरपालिकेचे अधिकारी व आयुक्त किंवा संबंधित विभागाचे अधिकारी आज नाईक कोणी इकडे नेतून सुद्धा बघितलेलं नाही आणि जागा आणि जगू द्या हा संदेश महामानव बाबासाहेबांनी दिलेला असताना सुद्धा आणि शहर वाढतं शहर असताना लोक व्यवसायाकडे वळतात जास्त. व्यवसाय चालू करण्यासाठी आपापल्या महानगरपालिकेच्या जागेच्या माध्यमातून व्यवसायाच्या माध्यमातून जागा आपल्या साईडची मोरवाडीच्या बाजूची जागा आहे ही जागा गेल्या 1 वर्ष 2 वर्षापासून व्यवसाय लोक करत आहात, पण हे आता महानगरपालिकेचे जे अधिकाऱ्यांचे डोळे उघडले आणि काही त्याला सत्ताधाऱ्याचं पाठबळ मिळत असताना की जे व्यवसाय लोक तिथं करत असतात त्या व्यवसायावरती गदा कसा आणण्याचं काम इथले महानगरपालिकेचे अधिकारी करतात. मेट्रोच्या नावाखाली जागा किती दिली किती नाही याचाही अंदाज या महानगरपालिकेला नाही. फक्त आम्ही मेट्रोला जागा दिली, मेट्रोकडे पाहण्या विचारपूस करायला असते म्हणतात, आम्हाला त्यांच्याकडून जागा दिलेली नाही, आमचा काही संबंध नाही. फक्त एक टोलाटोळीचे उत्तर इथले अधिकारी देतात. खरोखर काय आहे चाललंय गोड बंगाल या महानगरपालिकेच्या घोटाळा बाजी आयुक्त आहेत त्या आयुक्तांनी सुद्धा या ताबडतोब याच्यावरती दखल नाही जर घेतली तर येणाऱ्या दिवसामध्ये किंवा सोमवारचा 2 दिवस सुट्ट्या आल्या शनिवार आणि रविवार सोमवारी त्यांनी नाही निर्णय दिला येणाऱ्या काळामध्ये हे उपोषण आम्ही उपोषणाचा बदलण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आमरण उपोषण करू जोपर्यंत आमचा पर्याय मार्ग लागत